गुवाहाटी मधून आणखी एक सगळ्यात मोठी बातमी, गुवाहाटी एअरपोर्टची लिस्ट Z247 हाती आलेली आहे। गुवाहाटी मध्ये रेडिसन हॉटेल मध्ये एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबत सुरू आहे, पण शिंदेच्या गटामध्ये शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेच्या गटात सामील झालेत। शिंदे गटाकडे 2/3 संख्याबळाचा आकडा तयार झालेला आहे। आता जी स्क्रीनवर तुम्ही Z247 लिस्ट बघताय ते आज सकाळी जे आमदार या ठिकाणी दाखल झालेत गुवाहाटी एअरपोर्टवर त्यांचीही नावं Z247 ही एक्सक्लुसिव्ह तुम्ही लिस्ट बघताय। शिवसेनेचे जे आमदार तिथे गुवाहाटीत दाखल झालेले आहेत त्यांचीही नावं आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, गुवाहाटी एअरपोर्टवरची ही लिस्ट सगळ्यात आधी तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे। अगदी बरोबर आहे, हे सगळे नाव आहेत, त्याच्यातले काही जण आता दाखल झालेले आहेत तर काही जण थोड्याच वेळात पोहोचत सुद्धा आहे। त्याच्यात काही शिवसेनेचे समर्थित अपक्ष सुद्धा आहे की ते सुद्धा पडत आहे, आणि आता मी परत एक अपडेट सांगतो, कदाचित आत्मदूत कोणतरी बाहेर येत आहे कारण की सिक्युरिटी परत एकदा वाढलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच एक गाडी इथून बाहेर गेली होती, आतापर्यंत फक्त गेटच्या जवळ होती, पण लावण्यात आली आहे। जेव्हा कोणी बाहेर पडत असतं तेव्हा ही सिक्युरिटी वाढवण्यात येते, त्यामुळे मी आज सकाळपासून सांगतोय आज वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे। सकाळपासूनच काही आमदार शिंदेच्या कंपूत परत एकदा दाखल झाले नव्याने, त्याच्यात 8 जवळपास नाव आहे, सदा सरवणकर आणि अजून काही नाव आहे जे मुंबईतनं सुद्धा आले आहेत, ते सगळेजण इथे दाखल झालेले आहे नव्याने। त्यामुळे जे 2/3 आपण जे व्यक्त करण्यात येत होतं ती संख्या आता शिंदेंना मिळालेली आहे, आणि त्यामुळे वेगाने हालचाली सुद्धा वाढलेल्या आहे। अगदी बरोबर, वेगानं हालचाली वाढलेल्या आहेत। अमर, तुम्ही आता म्हणालात की आत बाहेर कोणी जावायला येत असतं त्यावेळेला इथे सिक्युरिटी वाढवली जाते। अमर, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, जशी ही लिस्ट एक्सक्लुसिव्ह तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे, अशाच एक्सक्लुसिव्ह बातम्या सर्वात आधी आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी। या लिस्टमध्ये नावं दिसत आहेत बघा, तुम्हाला मंगेश कुडाळकर नाव दिसतंय दुसऱ्या नंबरला आहे, तिसऱ्या नंबरला सदा सरवणकर आहे, त्यानंतर आशिष जयस्वाल यांचं नाव सगळ्यात शेवटी दिसतंय बघा। ही संपूर्ण 7 ते 8 नावं आहेत जे आज सकाळी गुवाहाटी एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत। गुवाहाटी एअरपोर्टवर पोहोचलेल्या या सगळ्या आमदारांची ही लिस्ट एक्सक्लुसिव्ह Z247 तुम्ही बघताय। गुवाहाटीमध्ये हे सगळे आमदार पोहोचलेले आहेत, त्यांची ही लिस्ट सर्वात आधी Z247 तुम्ही बघताय। मंगेश कुडाळकर हे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले होते, याबाबतची बातमी सगळ्यात आधी Z247 तुम्हाला दिली होती, आणि तेच यातून प्रूव्ह होत आहे, या लिस्टमध्ये कुडाळकरांचं नाव आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे